नमस्कार मित्र हो, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मित्र हो, स्वामी समर्थांकडे बरेच लोक आपापली व्याधी घेऊन येत असत। स्वामीही त्यांना विविध उपाय सांगत असत, त्यांचे आजार त्यांचे दुखणी दूर करत असत। स्वामी म्हणतात, प्रारब्ध कोणालाही चुकलेलं नाही। तर मित्र हो, मी आजच्या व्हिडिओमध्ये असे स्वामी भक्ताची कथा सांगणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुमन नावाची एक स्वामी भक्त गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णूबरोबर येते। स्वामी म्हणतात, तुला संतती मिळेल, पण जे काही होणार ते सहन करायची तयारी ठेव। सुमनला स्वामी वचन खरं होणार याची खात्री होती, पण तयारी ठेव, ताकदीने तिचा थरकंप सुटतो। ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची। सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोतं देतात। शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो। सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतित असल्यामुळे घसरून पडते। वैद्यबुवा गर्भस्थ शिशूचं निधन झालं असं निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात। हे ऐकून सुमन फार खचून जाते। इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पिकं खराब होते, शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात, त्याच्यावर देशोधडीवर जायची वेळ येते। इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते, पण अंतर्यामी स्वामी बाळप्पाला वेळेवर पाठवून तिला वाचवतात। नंतर स्वामी आणि बाळप्पामध्ये संवाद होतो। स्वामी बाळप्पाला बोलतात, बाळ्या, अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्माने त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते। यावर बाळप्पा बोलले, स्वामी यावर काही उपाय नाही का? तर स्वामी म्हणाले, अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही। सद्गुरु त्या भोगाला मागेपुढे करू शकतात, पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात। अरे म्हणूनच आम्ही नामस्मरण एवढे महत्त्व देतो। मनुष्याच्या हातून कळत नकळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात आणि त्यातच परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वराची भक्ती करायची असते। लोक कहते हे की भगवान के यह न्याय है, देर है। अरे भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का। कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नहीं माने, तब उनका संहार किया। हे ऐकल्यानंतर बाळप्पा स्वामींना म्हणाले की स्वामी मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे? तेव्हा स्वामी बोलले, अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटते तेव्हाच मनुष्य काय करतो, आपली पांघरलेली घुंगडी घट्ट करतो, पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराशी कास सोडतो, म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले? बाळ्या, पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आतापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी भयान संकट आले असते। तिकडे शेत नसल्यामुळे शिवा पण खचलेला असतो। त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते, पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती। तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो। स्वामी त्याला सांगतात की जसा तू खंबीर होऊन सावरला आहेस तसा तुझ्या बहिणीला पण सावरायला सांग, तिला जाऊन काही बोध कर। पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते, पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडवतात। तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात। सुमन, मरण सोपं नसतं आणि मरण जीवाच्या हाती नसतं। अरे जर देवाने ठरवलेली वेळ नसली तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही, मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार। अरे आपल्या सासू नवरा आणि भावाचा विचार कर, तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटले असते? सुमन म्हणते, स्वामी संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू? तितक्यात शिवाची बायको शारदा येते, आपल्या नंदेला आपलं बाळ देते। शारदा बोलते, हे माझं बाळ घ्या, याला तू आपल्या मुलासारखं वाढव, याची तुला जास्त गरज आहे, मला काय, मला दुसरं अपत्य होईल। स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते। सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते। तर ज्याचे कोणी नाही त्याला देणारे आदर स्वामी आहेत। तर मित्रांनो, ही स्वामी भक्तांची कथा कशी वाटली मला नक्की कळवा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे आम्हाला विचारा आणि तुमचे काही
अनुभव असतील तर कमेंटमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.